आनंद हा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरतून निघाला, पहिलाच बॉल आनंद ने फेकला इथे, मात्र वाईट बॉल, स्ट्राइकिंग इनला फलंदाज सागर आहे, डावकुरा फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल झालेला आहे। एक चांगल्या प्रकारचं युद्ध रंगलंय, एका बाजूला अलवडी तर दुसऱ्या बाजूला संघ आपण येऊन भिडलाय करंजे। या बॉलला दिशा दिलीये, चेंडू हा वेद गगनाला भिडलाय, इथे मात्र सुटली झेल। सी कॉर्नर दरम्यान खूप मोठी विकेट होती या सागरची, डावकुरा फलंदाज त्याने मात्र हल्ला बोल केला या बॉल वरती, चेंडू खेळून काढला होता सी कॉर्नर रिजन मध्ये, चेंडू खूप वेळ हातामध्ये होता, हवेमध्ये होता, परंतु ज्यावेळेस हातामध्ये हा चेंडू लँड होत होता त्यावेळेस सुटलेली झेल किती महागडी ठरती आहे। येणारा वेळ आणि येणारी मॅच आपल्याला सांगेल की हा झेल किती महत्वपूर्ण होता। डान्सिंग डाउन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तीन धावा धावफलकावरती आहेत, हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। विकेट खूप महत्त्वाचे असतात ज्यावेळेस मित्रांनो कमी षटकांची मॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला विकेट्स आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून जर मॅच पाहिली तर हल्ला बोल हा एकमेव पर्याय या दोन्ही संघांकडे असतात। सागर सज्ज होतोय, एक डावकुरा फलंदाज उभा राहिलाय स्ट्रायकिंग एंडला, फटका मिड ऑनच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय फलंदाज सागर, येथे फसलाय करंज संघाला लागलाय पहिला धक्का। सभ्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं युद्ध रंगलंय, पहिला फलंदाज सागर कोसळलाय, आनंदने मिळवली ही पहिली विकेट, फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, माफ करा फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय, स्ट्रायकिंग इनला फलंदाज तेजस जाऊन उभा राहिलाय, डावखुरा फलंदाज होतोय सज्ज, रिदम चुकली, आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उभा राहील, आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतो रिदम जर तुमची चुकते, रिदम चुकल्यानंतर चेंडू फेकणं मी म्हणेन मूर्खपणाचं लक्षण, आणि ते इथे मध्ये सुधारवलंय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून निघेल आनंद, पॅडलाईनची गोलंदाजी, इथे मात्र काय घडलं या बॉलला फेकलाय, एक दबंकी झाली आहे या बॉल वरती, अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, या बॉल वरती नक्कीच बॅटने धावा आहे, चर्चा नक्कीच करतोय। आता मात्र गणेश फलंदाज स्ट्रायकिंग इनला येऊन पोहोचलाय, दोन क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर आहेत ज्यार्थी आपण चर्चा करतोय। आता मात्र डीप मिड विकेट तैनात केला, तदनंतर लॉंग ऑन तैनात केलाय, मोठ्या फटक्याला रोखण्यासाठी संपूर्ण ऑफसाइड खुली ठेवली आहे या गणेश या खेळाडूसाठी। ओ काय वेगवान गोलंदाजी आहे मित्रांनो, फलंदाज इथे मात्र कोसळलाय, आनंद वेगावरती स्वार होऊन घेतला या फलंदाजा, क्लीन बोल्ड।
फलंदाजी आनंद या खेळाडूचे आहे, वेगावरती स्वार होऊन चाललाय. मित्रांनो, काय वेगवान चेंडू त्याने वेगला, सरळ यष्ट्यांचा वेध घेतला, चेंडू पाठीमागच्या दिशेला ट्रॅव्हल झाला, काय गतीने तो बॉल गेला. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू जर कोणी फेकला तर तो पाकिस्तान संघाचा खेळाडू होता, ज्याने 161.3 किलोमीटर पर आवरने चेंडू फेकला. शोएब अख्तरच्या नावावरती हा आहे रेकॉर्ड. स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक पॉइंटचा त्या चेंडूचा पाठमोरा करेल. येस, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका दहावीसाठी. मित्रांनो, आपण चर्चा करतोय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान बॉल कोणी फेकला. धावफलकावरती आपण जाऊया. 5 धावा धावफलकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ज्या अर्थी मित्रांनो आपण चर्चा करतोय की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान बॉल कोणी फेकला, तर मॅन फ्रॉम पाकिस्तान शोएब अख्तर अव्वल क्रमांकावरती आहे. 161.3 किलोमीटर पर आवरने बॉल त्याने फेकलाय. दुसऱ्या क्रमांकावरती मित्रांनो नाव आहे मॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया शॉन टेट. या खेळाडूने 161.1 किलोमीटर पर आवरने बॉल फेकलाय. तदनंतर नाव येतं तिसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली, याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. त्यानेही 161.1 किलोमीटर पर आवरने हा बॉल फेकलाय. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये शोएब अख्तरचा रेकॉर्ड कोण तोडेल? 161.3 रेकॉर्ड तोडायचा आहे. या आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये कोणता असा गोलंदाज असेल जो शोएब अख्तरचा रेकॉर्ड तोडेल? पान उत्सुक्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेल, परंतु पहिल्या षटकामध्ये आनंदने वेगवान गोलंदाजी केली आणि दाखवून दिला आपला दमखम आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्गवरती बोलवलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी जयेश हा खेळाडू. गोलंदाजी मार्गवरती उभा राहिलाय दुसरं षटक आपल्या नावी घेऊन. स्ट्रायकिंग इनला फलंदाज करंजे संघाचा तेजस उभा राहिलाय. चला, वेळ खूप घेत आहे, विनंती असेल अलौडी संघ आपण खूप वेळ घेत आहे. मित्रांनो, सहकार्य करा. फटका चांगला आहे, पॉइंट रिजन मध्ये हा फटका खेळलाय. बॅकफट डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या बॉल वरती घडलंय काय? अडवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो यस. 2 धावा इथे मात्र असतील. पंच या बॉल वरती काय घडलंय नक्कीच पंच पाहणी करतील. या बॉल वरती 2 आहेत की 4 आहेत? यस, चेंडू सीमारेषा पार. या बॉल वरती 4 धावा मिळाल्यात. एक चांगला फटका आला, बॅक फुट वरती थोडासा गेला, तदनंतर या बॉलला ढक बॅकफुट डीप पॉइंटला 4 धावींसाठी. आज निर्णायक भूमिका असेल या खेळाडूची. नाव आहे तेजस, गाव आहे करंजे. अलौडी संघ आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मित्रांनो 2 मिनिटं खर्च करताय. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण तुम्ही हलवताय. कुलूर टप्प्याचा हा बॉल इथे मात्र फेक केली जाईल. यस, चेंडू चाललाय सीमारेषा पार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. तेजस या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. 2 चौकार आतापर्यंत त्यांनी खेळलेत. तेरा धावा धावफलकावरती अलौडी संघ. आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण हलवताय, सहकार्य करा मित्रांनो. या बॉलला दिशा दिलीये तेजस, ब्रँडेड फटका जातोय हवाई सफर करून. या बॉलला धाडलाय 7 धावींसाठी षटकार.
तेजस तुटून पडलाय जयेश वरती. डावपेच त्याने सर्व जयेशचे उधळून लावलेत. दोन चौकार एक षटकार आतापर्यंत खेळलाय या तेजस. निघतोय जयेश. याही बॉलला दिशा दिलीये. क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण झालीय दुसऱ्या धावेचं जोखीम. दोन धावा होतील पूर्ण. आणि काय मित्रांनो, षटक हे पाहायला मिळतंय. पहिलं षटक अलौडी संघाच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं. परंतु दुसरं षटक मी म्हणेन करंजे संघाचं आहे या मॅचमध्ये. एका षटकामध्ये अलौडी संघ कुरघोडी करतोय, तर दुसऱ्या षटकामध्ये या मॅचमध्ये करंजे संघ कुरघोडी करतोय. एक तेरी तो दुसरी मेरी. या बॉलला हा वेध खेळलाय. फटका फसलाय आणि ते मात्र मोठी विकेट. तेजस माघारी परतवाय. करंज संघाला लागलाय धक्का क्रमांक तिसरा. रोहिदास मैदानाच्या आत मध्ये फलंदाज दाखल झालाय. निघालाय जयेश. स्ट्रायकिंग एंडला राहुल महाडिक उभा राहिलाय. या बॉलला दिशा दिली राहुलने. चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हवाई मार्गाने चाललाय चेंडू सीमारेषा पार. मिथिल धावा चार. धाव फलकावरती आम्ही जातो. धावा लागल्या 25 धावा धाव फलकावरती लागल्या. या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या जयेश या खेळाडूने. 25 धावा धाव फलकावरती. मित्रांनो 25 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं. 25 जून 1983 हा दिवस मित्रांनो कोण विसरेल. भारतीय संघाने पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला होता 25 जून 1983 ला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला 25 जून 1983. हा दिवस सुवर्ण अक्षराने इतिहासामध्ये लिहिला गेला क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो. तदनंतर मित्रांनो तुम्ही आम्ही पाहिलं तब्बल 28 वर्ष खर्च झाली. आणि तदनंतर भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसरा वर्ल्ड कप जिंकला 2011 ला. म्हणजे दोन आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकले भारताने. अकूट टप्प्याची गोलंदाजी. उजव्या स्टी बाहेर डॉट बॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे प्रवीण. तिसरं षटक आपल्या नावी घेऊन शिवबटचं षटक. आणि मित्रांनो ज्या अर्थी आपण भारतीय संघाची चर्चा केली की आतापर्यंत भारतीय संघाने 1983 वर्ल्ड कप जिंकला. तदनंतर 2007 ला T20 वर्ल्ड कप जिंकला. इथे मात्र फलंदाज आणखी एक कोसळलाय. रोहिदास करंज संघाचा माघारी परतवाय. फलंदाज दाखल झालाय. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल झालाय. धाव फलकावरती आपण जाऊया. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज होतोय सज्ज. चर्चा नक्कीच करूया या मॅच बद्दल. चांगलं युद्ध रंगलंय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला दिशा दिलेली आहे. फेक केली जाईल. एक धाव इथे मात्र पूर्ण होते.
फलंदाजी मार्गवरती राहुल महाडिक हा खेळाडू सज्ज होतोय. मित्रांनो, भारतीय संघाचा एक राहुल द्रविड जर आपण चर्चा केली, टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल जर कोणी फेस केले असतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तर राहुल द्रविड एक नाव आहे ज्याने मात्र मित्रांनो 32,000 पेक्षा जास्त बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये खेळलेत. त्या बॉलला हवेत उडवले राहुलने, क्षेत्ररक्षक खाली, इथे मात्र राहुलची झेल सुटली आहे. 2 धावा निश्चित अंकित होतील. परंतु मित्रांनो, राहुल द्रविड या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द वॉल या नावाने ओळखलं गेलं, भिंतीसारखा उभा राहायचा टेस्ट क्रिकेटमध्ये, म्हणून की काय राहुल द्रविडला द वॉल या नावाने ओळखलं गेलं. परंतु मित्रांनो, राहुल द्रविडला टोपन नाव क्रिकेटमध्ये होतं जामी. परंतु जामी नावाने राहुल द्रविडला का ओळखलं गेलं, राहुल द्रविडचे वडील जामच्या कंपनीमध्ये कामाला होते, म्हणून की काय राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जामी नावाने ओळखलं जायचं. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फसला फलंदाज, एक कोसळलाय धावफलकावरती. मी जातो धावफलकावरती. धावा लागल्या 30 पहिल्या सत्राचा करंज संघाचा खेळ संपलाय. 31 धावांचं टार्गेट असेल अलौडी संघाला. येणारे बॉल 18 बॉल, 31 धावांचं लक्ष असेल अलौडी संघाला. बनवायचे आहेत धावा 31. यानंतरची मॅच वाघवाडी विपक्ष भानसेवाडी असं आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना एकांना एक शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. येथे मात्र आपण टॉस करतोय. भानसेवाडी एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला वाघवाडी, अशी मॅच इथे मात्र संपन्न होईल. हॅलो करंज संघ, थोडंसं सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, वेळ फार कमी आहे आपल्याला. आदरणीय श्री शिवाजी धावरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होईल, ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलं गेलं, यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. रवींद्र सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडला आपल्याला सहकार्य केलं गेलं, अशा व्यक्तिमत्वाचा इथे मात्र सन्मान संपन्न होतोय. बॉल टाकू नका गणेश, सहकार्य करायचंय मित्रांनो. चला आपण टॉस करतोय संघ, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टॉस करतोय. वाघवाडी विपक्ष भानसेवाडी असा टॉस इथे मात्र संपन्न होईल. दुसऱ्या फेरीची मॅच असेल. चला आपण टॉस करतोय. एका बाजूला वाघवाडी तर दुसऱ्या बाजूला भानसेवाडी अशी मॅच आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल तर नक्कीच इथे मात्र टॉस संपन्न होईल. अजित दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे मात्र संपन्न होतोय. वाघवाडी संघाने टॉस जिंकलाय. वाघवाडी संघ टॉस आपण जिंकलाय. निर्णय काय असेल दुसऱ्या फेरीची लढत 3 षटकांची मॅच. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण कराल, ज्या अर्थी पहिल्या मॅचचा तुम्हाला अनुभव आहे, कुठपर्यंत आता मात्र रोकाल? आतमध्येच त्यांना ठेवायचा आम्ही प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल या 3 षटकांमध्ये? 3 षटकांमध्ये राकेश आणि साहिल यांच्यावर विश्वास आहे मला. यस, राकेश आणि साहिल चांगली गोलंदाजी करतील. पहिली फलंदाजी असेल, कुठपर्यंत मजल माराल? पहिले 3 षटक तुमच्याकडे असेल पहिल्या सत्रामध्ये. खूप सारे शुभेच्छा देतो. या ठिकाणी टॉस संपन्न झालाय. वाघवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय भानसेवाडी संघाला फलंदाजीसाठी.
31 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, अक्षय आणि विकास. या बॉलला सन्मान दिलाय, ऑन दी राईज फटका खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय. मिळतील या बॉल वरती धावा 4. गोलंदाज सागर पहिल्याच बॉल वरती चौकार खेळलाय. ज्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केली, पहिल्याच बॉल वरती अक्षयने स्वागत केले चौकाराने. कालच्या दिवसामध्येही मी चर्चा केली की पहिल्या बॉल वरती आतापर्यंत वीरेंद्र सहवागने 20 वेळा चौकार मारलाय. याही बॉलला दिशा चांगली, क्रॅकिंग फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. याही बॉलला मिळतील धावा 4. अक्षयने आतापर्यंत लागोपाठच्या दोन बॉल वरती दोन चौकार खेळलेत. मित्रांनो चर्चा नक्कीच केली कालच्या दिवसामध्ये त्या बॉलला दिशा देण्याचं काम इथे मात्र केलंय. बॅकफूट वरती जाऊन तदनंतर शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॅटची कडा या चेंडूने घेतली, चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोन मध्ये. 9 धावा धावफलकावरती अंकित झाल्या. आणि मित्रांनो कालच्या दिवसामध्ये मी चर्चा केली की ज्यावेळेस डावाची सुरुवात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवाग या खेळाडूने 20 वेळा चौकार मारून डावाची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वेळा केली आहे. क्रिस गेलने आतापर्यंत 5 वेळा चौकार मारून डावाची सुरुवात केली आहे. ओहो बैठा फटका इथे मात्र खेळलाय, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू चाललाय सीमारेषा लगत. इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलंय, चांगलं फेक केली जाईल. तीन धावा या बॉल वरती प्राप्त केल्यात. उजव्यासाठी बाहेरचा हा बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र हे पुनरागमन केले, मी कौतुक करेन ज्या अर्थी पहिल्या दोन बॉल वरती चौकार लागतात काय, तदनंतर तीन धावींचा फटका येतो काय, आणि तदनंतरचा बॉल आहे तो डॉट बॉल. नक्कीच थोडासा कानमंत्र घेतलाय. पॅडलांची गोलंदाजी फसवतोय पुन्हा एकदा गोलंदाज सागर. गोलंदाजी मार्ग वरती चांगल्या पद्धतीचं पुनरागमन केले, परंतु सागर एका दुसरी विकेट मिळवून देतो करंज संघाला. तर येणाऱ्या दोन गोलंदाजांना काहीतरी करण्याची संधी असेल, कारण स्ट्रायकर गोलंदाजाचं काम काय असतं, कमी धावा खर्च करणं आणि त्याच्यामध्ये एका दुसरी विकेट आपल्या संघाला मिळवून देणं हे काम आहे स्ट्रायकर गोलंदाजाचं. तेरा धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत धावफलक. षटक क्रमांक पहिलं संपलं, 6 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्ग वरती दुसरं षटक आपल्या नावे घेऊन आलाय. आता मात्र हा बॉल फाईन लेग रिझन मध्ये गेला होता, लेग बाईच्या माध्यमातून ही धावा अंकित केली जाईल. दोन धावा अंकित झाल्या.
काही बॉल वरती एक धाव येते, धाव फलका वरती आपण सहाव्या धावा लागल्या। सोळा धावा धाव फलका वरती लागलेल्या आहेत। या बॉलला पहा मित्रांनो, दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु इथे मात्र यष्टरक्षकाने केली चूक, परंतु पंचांनी इथे मात्र नो बॉल घोषित केला आहे। यानंतरच्या बॉल वरती असेल फ्री, करंज संघ सहकार्य करायचे मित्रांनो, अंपायरचा डिसिजन विनंती असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। बॉलर चेंज होत नाही, व्यत्ययानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय। अकूट टप्प्याची गोलंदाजी, डावी यष्टी सोडली की काही या बॉलने, परंतु तिन्ही यष्ट्यांवरून हा बॉल ट्रॅव्हल झालाय, कोणतीही धाव या बॉलवरती नसेल, एक चांगलं युद्ध रंगलंय। करंजे संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय, चेंडू हवेत खेळलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज जिथे मात्र आणखी एक माघारी जातोय। फलक आपल्याला पाहायला मिळत आहे, चला स्पीडअप घ्या। फलंदाज मैदानाच्या आत मध्ये संतोष दाखल झालाय, बॉलला आता मात्र खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये, फटका चांगला आहे, दुसऱ्या धावेचं घेतलं जोखीम, 19 धावा धावफलकावरती लागल्या। आतापर्यंत धावफलक तुमच्या आमच्या समोर आहे। ज्या अर्थी मित्रांनो आपण चर्चा करतो या खेळाबद्दल, क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारा खेळ जर कोणता असेल ना, तर तो क्रिकेट आहे। मुंबईच्या आझाद मैदानापासून प्रत्येक मुंबईच्या गल्लीपर्यंत, गल्लीपासून खेडोपाडी क्रिकेट हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे मात्र खाली, आणखी एक धक्का इथे मात्र लागलाय, फलंदाज आणखी एक कोसळलाय, विकास चेंडू 12 धाव्यांची गरज, समीकरण आपण नव्याने मांडूया, अलौडी संघाला विजयासाठी 12 धाव्यांची गरज असेल, येणारे बॉल 6। चला वेळ नका घेऊ करंजे संघ,
भव्य मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं युद्ध रंगलंय. गोलंदाजी मार्क वरती सहा शेवटचे बॉल घेऊन आलाय निर्णायक राहुल. गोलंदाजी मार्क वरती जबाबदारी करंजे संघाची खूप मोठी. खांद्यावरती मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे संतोष, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज जयेश. या जोडीवरती दारोमदार असेल संतोष आणि जयेशला. आज मात्र चांगला खेळ करावाच लागेल अलौडी संघासाठी. करंजे संघाचा राहुल स्वतः संघनायक जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. कॅप्टन टू कॅप्टन मॅच आणि भिडत. डावी एस टी सोडली. यस, सहा बॉल 11 रनची गरज. काही मॅच येऊन पोहोचले मित्रांनो. सहा बॉल 11 रनची गरज. फटका चांगला खेळलाय. आवाज चांगला आला बॅट मधून. एक धाव पूर्ण. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही, गलफान पणाला थारा नाही. जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र दोन धाव खर्च केल्यात. पाच बॉल 9 रनची गरज. क्षेत्ररक्षण फिरवलं गेलंय या षटकासाठी. चेंडू हवेत उडवलाय, कॅच होते की काय. आणि इथे मात्र ही झेल पकडली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. चार चेंडू 9 धावांची गरज. समीकरण पण नव्याने मांडूया. मैदानाच्या आत मध्ये फलंदाज आनंद येतोय. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. समीकरण आपण नव्याने मांडूया. कोण घेऊन जाईल ही मॅच, करंजे की अलौडी, अलौडी की करंजे. काय बॅटल रंगलंय. चला अलौडी संघ आपण खूप वेळ घेताय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज जयेश होतोय सज्ज. स्विंग अँड मिस. इथे मंत्र काय घडलंय, पंचांनी अपील उचलून धरली आहे. जयेशला परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. भास्कर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मित्रांनो. आता मात्र 3 बॉल 9 रनची गरज. असं वाटलं 21 मित्रांनो अलौडी संघ सहजरित्या ही मॅच घेऊन जाईल 31 धावांची. परंतु क्रिकेटमध्ये तुमच्या आमच्या जर तरला काही महत्व नाही. नक्कीच चर्चा करूया या मॅच बद्दल. संपूर्ण मॅच मध्ये घडलं काय. या बॉलला दिशा दिलेली आहे. झेल सुटली आहे. 2 धावा निश्चित अंकित झाल्यात. इथून पुढे 2 बॉल 7 रनची गरज. मॅच
मॅच अजूनही ऑन आहे. अलवडी संघासाठी एक षटकार अथवा एक चौकार खूप महत्वाचा आहे या दोन बॉल मध्ये. दोन बॉल सात रनची गरज. टॉस उत्तर साजेस नाही कोणत्याही रीझन मध्ये. हा फटका खेळू शकले असते. फुलटॉस चेंडू क्रिकेटची मेजवानी वायाला गेली आहे. एक बॉल सहा रनची गरज. शेवटच्या बॉल वरती खेळावा लागेल षटकार अलवडी संघाला ही मॅच जिंकायची असेल तर. फुल टॉस दुसऱ्यांदा मिस टाइम स्ट्रोक होतोय. नक्कीच आपण चर्चा केली फुल टॉस बॉल येथे मात्र तीन धावांकित केल्या आणि दोन फुल टॉस बॉल त्याचा फायदा अलवडी संघ घेऊ शकला नाही. इथे मात्र करंज संघ विजयी होतोय. अलवडी संघाचा आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात